अमित ठाकरेंना पाठिंबा देणं हे आमचं कर्तव्य आहे असं म्हटलंय दीपक केसरकर यांनी. राज ठाकरेंनी लोकसभेत महायुतीकडून एकही जागा घेतली नव्हती. आमच्या विद्यमान आमदारांचा योग्य तो मान राखला जाईल असं दीपक केसरकर यांनी म्हटलंय. माहीमच्या जागेचा शेवट गोड होईल याची खात्री आहे असा विश्वास केसरकरांनी व्यक्त केलाय. एकही सीट न घेता लोकसभेमध्ये महायुतीला पाठिंबा दिलेला आहे, त्याच्यामुळे आज सुद्धा आमचं कर्तव्य आहे की अमितजींना पाठिंबा देणं. तिथं विद्यमान आमचे आमदार आहेत, ते विद्यमान आमदारांशी बोलणं चालू आहे आणि त्यांना योग्य ते त्यांचा मान राखला जाईल आणि या ठिकाणी तोडगा हे मुख्यमंत्री महोदय काढणार आहेत आणि त्याच्यामुळे अमितजींना पाठिंबा देणं हे आमचं सुद्धा काम आहे, राजसाहेबांना पाठिंबा देणं हे आमचं सुद्धा काम आहे आणि त्या दृष्टीने वाटाघाटी चालू आहेत, बोलणं चालू आहे. मी स्वतः जाऊन भेटून आलेलो आहे आणि त्याच्यामुळे आपण अजिबात काळजी करू नका. एव्हरीथिंग इज वेल दॅट एंड्स वेल अशी म्हण आहे, त्याप्रमाणे शेवट गोड होईल. दरम्यान अमित ठाकरेंबाबत आशिष शेलार काय म्हणाले होते पाहूया.